तर आईवरची एक कविता मी तुम्हाला माझी आई ही तिसरी चौथी पाचवी शिकलेली असेल, पण आता कॉम्प्युटरचा जमाना आहे, कॉम्प्युटर ज्या माणसाला येत नाही तो जगण्यासाठी नालायक ठरतो, म्हणून आपण सगळे आता हातात मोबाईल आला म्हणजे एक प्रकारचा कॉम्प्युटरच आलेला आहे, त्याच्याशिवाय सगळं अडून बसलेलं आहे आपलं. पण ह्या जुन्या लोकांमध्ये कॉम्प्युटर कुठे होता? तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्यापेक्षा जास्त त्यांना येत होत्या. मी सुद्धा कॉम्प्युटर क्लास जॉईन केला, कॉलेज वगैरे सगळं झालं होतं, पण मी सिरियसली गृहपाठ करायला लागलो. घरी येऊन जरा बघायचं काय काय, तर आईला वाटलं की अरे आज झालंय सगळं शिक्षण, हे काय करत बसलाय. तर आता कॉम्प्युटरने साता समुद्रा पलीकडला माणूस आपल्या हातावर आणून ठेवलेला आहे, पण आपल्या जवळ जो माणूस आहे त्याला दूर लोटलेला आहे. एका घरामध्ये एका खोलीत पाच जण बसलेले असतात, तो तिकडे व्हॉट्सअप बघत, तिकडे ट्विटर चालू असतं, इकडे काहीतरी ओटीटीवर चालू असतं, आणि एकाच खोलीमध्ये एकमेकांशी बोलत नाहीत लोक. तर या कॉम्प्युटरने जी काही स्थित्यंतर आपल्या आयुष्यात आणलेली आहेत त्याच्याबद्दलची ही कविता आहे, की माझ्या आईबद्दलची कविता आहे, की आपण इनसेन्सिटिव्ह होत चाललेलो आहोत त्याच्याबद्दलची कविता आहे, बदलणाऱ्या काळाची कविता आहे, कशाबद्दलची आहे मला माहिती नाही. ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित तुमची आई आठवेल असं मला वाटतं. कवितेचे शीर्षक आहे आई आणि कॉम्प्युटर. ओके, आई आणि कॉम्प्युटर. कविताची आहे, अवघड गणित जगण्याचं हे सोप करीत जाय. जगण्याचं गणित अवघड, आपण खूप जर हा प्रॉब्लेम आला तर माय गॉड यार काय मार्केटिंग मध्ये तुम्ही, अरे यार या महिन्याचा सेल्स एवढा कमी झाला, तर लगेच टेन्शन येतं आपल्याला. तर अवघड गणित जगण्याचं हे सोप करीत जाय, आणि कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. अवघड म्हणजे कॉम्प्युटर शिवाय सोपं करून टाकते ती, अवघड गणित जगण्याचं हे सोपं करीत आहे, आणि कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही. जाड्या बरड्या जीन सारखी, म्हणजे जीन्सची पॅन्ट जी आपण तीन तीन महिने धुत नाही, सहा सहा महिने ताबडवतो, ठिगळ लावून फॅशन म्हणतो, तर जाड्या परड्या जीन सारखी माझ्या मायची स्किन, जाड्या परड्या जीन सारखी माझ्या मायची स्किन, जगण्यानं लई वापरलं पर यू नो व्हॉट आय मीन, स्टोन वॉश्ड माया तिची, मिरच्या लसूण चटणीची. स्टोन वॉश नावाचा तो कपडा आला होता मध्ये बघा, स्टोन वॉश्ड माया तिची, मिरच्या लसूण चटणीची, आणि गाता गळा मळा जणू लकीर ह्युस्टन विटणीची. विटणी ह्युस्टन नावाची जी काळी गायिका आहे ती माझी खूप आवडती आहे, तर गाता गळा गाताना मला ती विटणी ह्युस्टन सारखीच दिसते. गाता गळा मळा जणू लकीर ह्युस्टन विटणीची, जुनं येते सोनं म्हणणं जुनीच तिची खोड, जुनं येते सोनं म्हणणं जुनीच तिची खोड, आणि पैसा अडका आलाय तरी एकच पातळ जोड. इकडं ठिगळ तिकडं ठिगळ जुनं पातळ पॅशन, जुन्या लोकांना जुनी भांडी जुने दागिने जुन्या गोधड्या जुन्या गोष्टी जुन्या म्हणी जुने सण सगळं सांभाळायला आवडत. आत्ताचा जमाना यूज अँड थ्रोचा झालेला आहे, आपल्याला पेन जर हे रिफिल बदलायची म्हणून पेनच बदलून टाकतो आपण, म्हणजे नवीनच घ्यायचं सगळं, जुनं काहीही वापरायचं नाही. जुनं तेथे सोनं म्हणणं जुनीच तिची खोड, आणि पैसा अडका आलाय तरी एकच पातळ जोड. इकडं ठिगळ तिकडं ठिगळ जुनं पातळ पॅशन, शी इज व्हेरी मच पॅशनेट अबाउट तिच्या जुन्या साड्या, त्याला ठिगळं लावूनच ती वापरते. इकडं ठिगळ तिकडं ठिगळ जुनं पातळ पॅशन, अमेरिकेत बी फेमस आहे माझ्या मायची फॅशन. म्हणजे आता मॉल मध्ये नाही का आपण इथं फाटलेलं एवढं फाटलेलं इकडं तिकडं लावलेलं, आणि मग 5999 एक रुपये का कमी करतात कळत नाही मला, तर ते विकत घेतो. पण ही फॅशन तर आपल्या आयांची जुनी आहे,
इकडे ठिगळ तिकडे ठिगळ जुनं पातळ फॅशन अमेरिकेत भी फेमस आहे माझ्या मायची फॅशन ठिगळ खरंच सुंदर दिसतात बघा यू मे ट्राय पण कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही कुडूल करू सुरू तिची सांगू कशी कहाणी सात सुरांच्या मधलीच तर मी आनवड तिची गाणी जाणता झाल्या धरण तिला वाचतो आहे नुसता जाणता झाल्या धरण तिला वाचतो आहे नुसता आणि तिला स्वतः स्वतः मी बी विसरलेलो रस्ता पोरग शिकून मोठं होईल एवढंच तिचं सपा आता काय मूल जन्मलं ना जन्मल्या जन्मला त्याच चेहऱ्याकडे बघतात पालक आणि म्हणतात हा सॉफ्टवेअर इंजिनियर होईल हा सिव्हिल इंजिनियर होईल किंवा हा डॉक्टर होईल तर ते आपल्या आमच्या वेळेस तसं नव्हतं ते तर कुटुंब करू सुरू तिची सांगू कशी कहाणी सात सुरांच्या मधलीच तर बी आनवट तिची गाणी जाणता झाल्या धरण तिला वाचतो आहे नुसता तिला स्वतः स्वतः मी विसरलेलो रस्ता पोरग शिकून मोठं होईल एवढंच तिचं सपान त्याच्यासाठी तुडवत आली काट्यावरलं रान वकील इंजिनियर होईल ह्यानं व्हावं डॉक्टर शिकवताना मला नव्हता असला कुठला फॅक्टर यानं व्हावं डॉक्टर शिकवताना मला नव्हता असला कुठला फॅक्टर खुदकन हसती बघून आता सूट बूट आणि टाय आणि कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही सेकंड पार्ट ऑफ द पोएम शाळेमध्ये शिकता शिकता माझी बदलली भाषा भाषा पोटफोडा खा शाळेमध्ये शिकता शिकता माझी बदलली भाषा जगण्यामध्ये हळूच आला हाय फायचा शोषा एकदा तिच्या कानी गेलं माझं नवं अफेअर एकदा तिच्या कानी गेलं माझं नवं अफेअर मर मेल्या म्हणली जणू आय डोंट केअर एकदा तिच्या कानी गेलं माझं नवं अफेअर मर मेल्या म्हणली जणू आय डोंट केअर काय करती बया तिच्या भाषेमध्ये फोर्स काय करती बया तिच्या भाषेमध्ये फोर्स मी म्हटलं डबल ग्रॅज्युएट कॉम्प्युटरचा कोर्स तिच्या भाषेमध्ये फोर्स मी म्हटलं डबल ग्रॅज्युएट कॉम्प्युटरचा कोर्स दुसऱ्या दिवशी तिने विचारलं किती तिचा पगार मग म्हणाली उद्या परवा जाऊन तिला विचार कॉम्प्युटरवर झुणका भाकर करता येते काय कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही सुरकुतलेल्या तिच्या चेहऱ्यात आयुष्य रिस्टोर रिस्टोर नावचं एक बटन असतं जे कॉम्प्युटरची मेमरी जागृत करत तर सुरकुतलेल्या तिच्या चेहऱ्यात आयुष्य रिस्टोर इकडे मला तरुण वयातच जगणं झालंय बोर बोलणं तुटलं आता असतं सोबत इंटरनेट बोलणं तुटलं आता असतं सोबत इंटरनेट मगाशी बोललो ते एकाच खोलीत इतके जण असतात बोलत नसतात बोलणं तुटलं आता असतं सोबत इंटरनेट ती असते आणि मी असतो बट कांट कम्युनिकेट आय सडनली केम टू नो दॅट लाईफ इज फ्युटाईल निरर्थक वाटायला लागतं आयुष्य या महिन्यात सेल कमी झाला काय अर्थ आहे किंवा नापास झालो आत्महत्या करा दुसरी नोकरीवरनं काढून टाकलं तर तिच तसं नाही आहे तर सुरकुतलेल्या तिच्या चेहऱ्यात आयुष्य रिस्टोर इकडे मला तरुण वयातच जगणं झालं बोर बोलणं तुटलं आता असतं सोबत इंटरनेट ती असते मी असतो बट कांट कम्युनिकेट आय सडनली केम टू नो दॅट लाईफ इज फ्युटाईल ड्रीम्स होप्स वॅनिश नाव निगेटिव्हनेस इज टाईल हारता हारता तरी जीत मेल्या असं वन शी सेड हारता हारता तरी जीत मेल्या असं वन शी सेड कुणास ठाऊक तिनं कुठलं वाचलंय फाउंटन हेड आयन रॅन नावाची लेखिका आहे तिचं फाउंटन हेड वाचलं माझं फेवरेट पुस्तक आहे ते वाचल्यानंतर खूप आयुष्यात कॉन्फिडन्स येतो कुणास ठाऊक तिनं कुठलं वाचलंय फाउंटन हेड तिचा कॉन्फिडन्स माझ्यात नाही डोंट आस्क मी व्हाय
कॉम्प्युटरशी माझ्या मायचं देणं घेणं नाही, अवघड गणित जगण्याचे हे सोपे करीत जाई, कॉम्प्युटरशी माझ्या आईचे देणे घेणे नाही.